हेलो फ्रेंड्स, आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज दिसागंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली, बीकॉम सीएम 5, एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट, अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपनीचे समिश्रण। आज आपण यामध्ये विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकात किरद नोंदी, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनीज कसे केले जाते ते बघूया। माय सेल्फ मिस्टर नीलेश सलामी, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे समिश्रण। कंपन्या एकत्रित येण्याचे दोन मार्ग असतात, एक आहे समिश्रण आणि दुसरा आहे सविलियन। समिश्रण आणि सविलियन यामध्ये, समिश्रणामध्ये विक्रेता कंपनी ही आधीपासूनच अस्तित्वात असते, तर क्रेता कंपनी ही नव्याने स्थापन केलेली असते। तर दुसरा जो मार्ग आहे सविलियन, यामध्ये क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी हे आधीपासूनच अस्तित्वात असतात। दोन्ही प्रकारच्या प्रकारामध्ये, समिश्रण आणि सविलियनामध्ये क्रेता विक्रेता हे व्यवसाय खरेदी करत असतात, त्यामुळे कंपन्यांचे समिश्रण समिश्रणाच्या वेळी विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकात रोजगिरद नोंदी कसे केले जातात ते आज आपण बघूया। विक्रेता कंपनीच्या पुस्तकात किरद नोंदी, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी। प्रथम, विक्रेता कंपनीला आपला व्यवसायाचे निस्तारण घडवून आणावं लागते, त्याकरिता विक्रेता कंपनी प्रथम सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करून संपत्तीची खाती बंद करण्यासाठी पहिली नोंद किरद नोंद करीत असते, फॉर ट्रान्सफरिंग ऑल असेट्स टू रिलायझेशन अकाउंट, आणि याकरिता रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स इंडिव्हिज्युअली, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स, जेवढे काही असेट्स असतील ते सर्व असेट्स इंडिव्हिज्युअली स्वतंत्रपणे ते लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी एंट्री करत असतो की क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी, फॉर ट्रान्सफरिंग ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज टेकन ओवर बाय पर्चेसिंग कंपनी टू रिलायझेशन अकाउंट। क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या सर्व बाह्य देयता असतील तर सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दलची दुसरी एंट्री केली जात असते, त्याबद्दल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट। लायबिलिटीज अकाउंट डेबिट करत असताना लायबिलिटीज जेवढे काय असतील तेवढं ते सर्व इंडिव्हिज्युअली लिहायचं आहे। इथे पहिली नोंद आणि दुसरी नोंद हे दोन्ही अपोजिट दिसतात आपल्याला। त्यानंतर विक्रेता कंपनी तिसरी नोंद करेल, क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफलाची रक्कम येणे असल्याबाबत, फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू आर रिसिवेबल फ्रॉम पर्चेसिंग कंपनी। क्रेता कंपनीकडून खरेदीचा मोबदला, परचेस कन्सिडरेशन, क्रय प्रतिफल ची रक्कम येणेबाबत नोंद करेल, त्याकरिता एंट्री आहे परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट। जी काय परचेसिंग कंपनी असेल त्या कंपनीच्या नावाने डेबिट करून टू रिलायझेशन अकाउंट। त्यानंतर चौथी एंट्री असेल, क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दल, फॉर रिसिप्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन फ्रॉम परचेसिंग कंपनी। आपण याआधी चर्चा केली होती की क्रय प्रतिफल कुठल्या स्वरूपात दिला जातो, तर ते बघतो आपण की एकतर कॅश, दुसरं जे आहे शेअर्स आणि तिसरं जे आहे डेबेंचर्स, या तिन्ही स्वरूपामध्ये क्रय प्रतिफल मोबदलाही दिला जात असतो। त्यामुळे क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दलची एंट्री करत असताना त्याची एंट्री केली जात असते बँक अकाउंट डेबिट, शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट,
डेबेंचर्स अकाउंट पर डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट। इथे बघतो आपण जर क्रेता कंपनी ह्या 300 रुपये देत असेल तर आपण बँक अकाउंट डेबिट, शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट आणि डेबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट असं करू। अदरवाईज जर क्रेता कंपनी कॅश आणि शेअर देत असेल तर फक्त शेअर्स आणि बँकच्या नावाने आपण ते डेबिट करू। तर अशा पद्धतीने क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफळ मिळाल्याबद्दलची एंट्री केली जात असते। त्यानंतर चौथी एंट्री जी असते, क्रेता कंपनीने न घेतलेली संपत्ती विकल्याबद्दल। विक्रेता कंपनीची सर्व संपत्ती क्रेता कंपनी खरेदी करेल असे काही बंधन नसतो। त्यामुळे जर क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची सर्व संपत्ती खरेदी न करता काही निवडक संपत्ती जर खरेदी करत असेल, अशा वेळेस विक्रेता कंपनीकडे क्रेता कंपनीनं न खरेदी केलेली संपत्ती असेल आणि ही संपत्ती विक्रेता कंपनी ते इतरस्थ दुसऱ्यांना विकेल, त्याबद्दलची एंट्री। क्रेता कंपनीनं घेतलेली संपत्ती विकल्याबद्दल, फॉर द सेल ऑफ असेट्स नॉट टेकन ओवर बाय परचेसिंग कंपनी, एंट्री असेल बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट। त्यानंतर पाचवी एंट्री सहावी एंट्री आहे, क्रेता कंपनीने न स्वीकारलेल्या बाह्य देयतांचे शोधन केल्याबद्दल। इथेसुद्धा बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचे सर्वच बाह्य देयता स्वीकारावी असं काही बंधनकारक नसतो। तर क्रेता कंपनी काही बाह्य देयता स्वीकारत असतो किंवा संपूर्ण बाह्य देयता स्वीकारत असतो, परंतु जर काही निवडकच बाह्य देयता जर क्रेता कंपनी स्वीकारत असेल, अशा वेळेस क्रेता कंपनीनं स्वीकारले जे बाह्य देयता असेल त्या देयतांचं शोधन करण्याची जबाबदारी ही विक्रेता कंपनीची असते। अशा वेळेस विक्रेता कंपनी ही त्यांचे शोधन करतो, त्याबद्दलची एंट्री। लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, जर शोधन करत असताना क्रेता कंपनीनं स्वीकारलेल्या बाह्य देयतांचे परतफेडीवर नफा झाल्यास विक्रेता कंपनीला जर नफा होत असेल तर अशा वेळेस लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अशी नोंद केली जाईल। उलट जर क्रेता कंपनीनं स्वीकारलेले बाह्य देयतांचं परतफेडीवर तर तोटा जर होत असेल विक्रेता कंपनीला तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट अशी त्याची नोंद केली जाईल। त्यानंतर विक्रेता कंपनीकडून बिझनेस खरेदी करत असताना त्यासाठी काही खर्च येतो, तसेच विक्रेता कंपनीला आपला व्यवसाय बंद करण्याकरिता लिक्विडेशन घडवून आणावं लागतो आणि त्यासाठी काही खर्च करावा लागतो। हे खर्च क्रेता कंपनी स्वीकारतो की विक्रेता कंपनी स्वीकारतो यावरून त्याची आपल्याला नोंद घ्यावी लागतो। तर त्याकरिता प्रथम निस्तारण खर्च विक्रेता कंपनीने स्वतः केला असल्यास, जर विक्रेता कंपनी आपल्या व्यवसायाचं निस्तारण करून लिक्विडेशन करून घडवून आणत असताना जर लागणारा जो काय लिक्विडेशन एक्सपेन्सेस असेल तो लिक्विडेशन एक्सपेन्सेस विक्रेता कंपनी स्वतः जर करत असेल, अशा वेळेस रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी त्याची नोंद केली जाते। उलट जर निस्तारण खर्च क्रेता कंपनी सहन करीत असेल आणि या खर्चाचा समावेश क्रय प्रतिफलाच्या रकमेत करण्यात आला असल्यास विक्रेता कंपनीचं निस्तारण खर्च हे जर क्रेता कंपनीचे सहन करत असेल आणि ती रक्कम जे काय क्रय प्रतिफळ म्हणून क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला देतो त्यामध्ये त्याचा समावेश असेल, तर अशा वेळेस रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी त्याची एंट्री केली जाते। आणि शेवटी निस्तारण खर्चाचे शोधन क्रेता कंपनी स्वतः स्वतंत्रपणे करीत असेल
आणि या खर्चाचा समावेश क्रय प्रतिफलात करण्यात येत नसल्यास त्याबद्दल विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कोणतेही नोंद करू नये. जर निस्तारण खर्चाचे शोधन क्रेता कंपनी स्वतः करत असेल, स्वतः स्वतंत्रपणे करत असेल आणि त्या खर्चाचा समावेश परचेस कन्सिडरेशन क्रय प्रतिफलामध्ये नसेल, तर अशा वेळेस विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कुठलीही नोंद होत नसते. तर आज आपण इथे विक्रेता कंपनीच्या पुस्तकातील जमा खर्चाचे काही एंट्रीज बघितलं आपण, त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये बाकी व्यवहारांचं आपण एंट्रीज बघूया.